सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ। सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला असून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे। 15 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याची माहिती देखील सूत्रांद्वारे मिळत आहे। महायुतीच्या उमेदवाराविरोधात तगडा उमेदवार देण्यावरून हालचाली झाल्या होत्या। उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीचा थेट सामना होण्याची चिन्ह आता दिसत आहेत। शरद पवारांच्या साताऱ्यातील झालेल्या बैठकीनंतर अखेर तोडगा काढण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेईई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेईई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MHT, CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93564-72005।